साथी सुभाष लोमटे आणि त्यांचे सहकारी यांना जो सकाळपासून जो कार्यक्रम ठेवलेला आहे तो कार्यक्रम अत्यंत उद्बोधक आहे. तुम्हा आम्हाला चिंतन करणारा तो कार्यक्रम आहे आणि म्हणून या ज्या दोन्ही संघटना आहेत आमन कमिटी आणि नागरी आणि साथी लोकतंत्रता संघटना PCUL या दोन्ही संघटनेचं मी मनपूर्वक स्वागत करतो, अभिनंदन करतो. परंतु प्रश्न अशा प्रकारचा आहे, या ठिकाणी लोकस्वतंत्रता संघटना यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी जे वक्तव्य केलेली आहेत त्या वक्तव्यांचं मी समर्थन करतो. जरी गोष्ट खरी असली तरी त्यामध्ये त्यांनी एक गोष्ट स्पष्ट केलेली आहे, तीही ही जी संघटना आहे ती संघटना मास संघटना नाही, तिला काही मर्यादा आहेत. आपण जे स्पष्ट बोललात त्याबद्दलही सर्वांच्या वतीने मी अभिनंदन करतो आपलं. परंतु प्रश्न अशा प्रकारचा आहे की या देशामध्ये जी चर्चा चालू आहे आणि आपण जी चर्चा करतो आहोत, NRC बद्दल चर्चा केली, अनेक गुन्ह्याबद्दल चर्चा केली, तलाकबद्दल चर्चा केली, या देशामध्ये 1992 पासून साधारणतः वेगळं वळण लागलेले चर्चा करण्याला, प्रश्न आणण्याला आणि आपल्याला प्रतिकार करणारा तोंड देताना 1992 अगोदर जागतिकरण नव्हतं, इतर प्रश्न नव्हते. हे जागतिकरण जे आलं आहे मनमोहन सिंगच्या काळापासून आणि त्यापासून निर्णायक प्रश्न आपल्या देशामध्ये निर्माण होऊ लागलेले आहेत. पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू, नंतरचे पंतप्रधान इंदिरा गांधी, नंतरचे पंतप्रधान ज्या काही काँग्रेसचे पंतप्रधान झालेले आहेत त्यांनी या देशातील मूळ प्रश्नाबद्दल कमी अधिक प्रमाणामध्ये प्रयत्न केलेले आहेत. आणि नंतरचे सरकार जे आलेले 2014 पासून जे अटल बिहारी सरकार जे आलेलं आहे पंतप्रधान झाल्यानंतर आणि मोराजी सरकार जे झालं होतं त्या देश त्यावेळेस पंतप्रधान म्हणून ज्यावेळेस फॉरेन मिनिस्टर हे अटल बिहारी वाजपेयी होते त्यावेळेस पासून या सर्व प्रश्नांची चर्चा निर्णया पक्षाने निर्णया संघटनाने नागरिकाने करायला पाहिजे होती, ती केली असेल, केली नाही असं मग म्हणणार नाही. परंतु प्रश्न अशा प्रकारचा आहे ज्याची चर्चा आज आपण प्रामुख्याने करत आहोत, ज्याचा उल्लेख NRCची चर्चा करताना स्पष्टपणे केलेला आहे. कोणी आणली NRC ही? आज तिला धारदार स्वरूप काय येतंय? आसाममध्ये NRCचा प्रश्न संकटमय काय होतोय आणि तिथला प्रश्न संकटमय होत असतानाच नागरिकांमध्ये भेदाभेद होत असतानाच आपण कुणावर अन्याय करतो आहोत हे जनसंघाला भाजपला त्यांच्या काळामध्ये जन्म झाला असताना किंवा बोलत असताना किंवा काही पुस्तकं लिहित असताना त्यावेळेस समजलं नाही का त्यांना? त्यांचा एक मुद्दा स्पष्टपणे आपल्याला जाहीर दिसतोय की त्यांना हिंदू राष्ट्र निर्माण करायचं आहे. ही जर गोष्ट सर्व पक्षाला माहीत आहे, सर्व संघटनांना माहीत आहे, सर्व हिंदूंना माहीत आहेत, पण त्यांनी अगोदर या देशामध्ये 20 पेरलेलं आहे. मी इथे गर्व से कौम हिंदू है, मुस्लिमांमध्येही
हाच विचार मौलानामध्ये मौलान्याने इतरांनी पसरवलेला आहे. मी खेड्यात फिरणारा कार्यकर्ता आहे, मी शहरातही फिरतो आणि कामही करतो, चळवळीतही भाग घेतो. माझ्या निदर्शनापासून माझा निदर्शन असा आलेला आहे की अलीकडच्या काळामध्ये काही वर्षापासून विशेषतः आणि काही वर्षापूर्वी साधारण हिंदूही म्हणायचा की मी हिंदू आहे आणि हा मुसलमान काही बरोबर नाही आहे, मुसलमानही म्हणायचा काय हिंदू बरोबर नाही आहे, आणि साधारणतः अशा प्रकारच्या विष पेरण्याच्या कल्पना बाळासाहेब ठाकरे असतील, शिवसेनेवाले सर्व असतील, बीजेपीवाले जनसंघवाले सर्व असतील, त्यांनी गेली काही वर्ष विष पेरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आज आपण भोवताली बघा, तुम्हाला हिंदुत्व नको आहे, तुम्हाला मुस्लिमत्वही नको आहे, तुम्हाला जातीभेद देखील नको आहे, तुम्हाला समता हवी आहे, तुम्हाला विषमता नको आहे, तुम्हाला लोकशाही हवी आहे. इथे सांगितलं गेलं अशा प्रकारे की त्या आसाममध्ये लोकशाही कुठे आहे. माझा प्रश्न अशा प्रकारचा आहे की ज्या भारतामध्ये आम्ही राहतो आहोत, त्या भारतामध्ये ज्या लोकशाहीचा बोलबाला आपण जगभर करतो आहोत, ज्या लोकशाहीला आपण प्रणाम करतो की माझी लोकशाही आहे हो ही, प्रश्न अशा प्रकारचा आहे तुम्हाला आणि देशातल्या नागरिकांना, प्राध्यापकांना, शिक्षकांना, ज्या ज्या संघटनामध्ये पदाधिक त्यांना, खरंच त्यांना लोकशाही आहेत का ही? आणि लोकशाहीमध्ये मग अशा प्रकारचं राज्य मोदीच्या नावानं असेल, फडणवीसाच्या नावानं असेल किंवा मोरारजीच्या नावाने असेल किंवा अटल बिहारीच्या नावाने असेल, ही हालचाल कोणी केली आहे? या देशातल्या लोकशाहीने केली ना. मताचा अधिकार दिला ना आपणाला, हा जो मताचा अधिकार दिलेला आहे तो मताचा अधिकार महात्मा गांधी असतील, पंडित जवाहरलाल नेहरू असतील, भगतसिंग असतील, अजून कोणी कोणी जे असतील ते झाला, सगळ्यांना त्यांना मी सलाम करतो की त्यांनी स्वातंत्र्य आणल्यानंतर अशा प्रकारचा तुम्हा आम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे. त्या मताचा अधिकार आपण बरोबर करतो तर प्रामाणिकपणे माझ्या सत्सवे बुद्धीला हा पक्ष नकोय, हा संघटना नकोय, ही व्यक्ती नको आहे, अशा प्रकारची चर्चा करून मनामध्ये आपल्या आपलं मत टाकतो काय त्या पीटीमध्ये? दोष दिला तो ईव्हीएमला. माझ्या माहितीप्रमाणे 1952 पासून निवडणुकीमध्ये भाग घेणारा ऍक्टिव्ह असणारा मी कार्यकर्ता आहे. त्यावेळेस म्हणायचे काँग्रेस राज्य असताना, इंदिरा गांधी राज्य असताना, की मास्कोवरून शाही आणतायत हे जनसंघवाले बीजेपीवाले म्हणत होते, मास्कोवरून शाही आणतात. मग प्रश्न अशा प्रकारचा आहे की 1984 फक्त 2 जनसंघवाले खासदार का होते आणि वाढत वाढत आता ते 303 पर्यंत गेले कसे? ईव्हीएम मध्ये गेले म्हणतात. ही गोष्ट खरी खोटी सुप्रीम कोर्टानं सिद्ध करायचा प्रश्न आहे, पण मी असा मानणारा एक कार्यकर्ता आहे की या 2014 आणि 2019 मध्येच ज्या राज्यावर कब्जा होता बीजेपीचा, ते राज्य 3 राहिले नाहीत त्यांचे. तिथे ईएम नव्हतं का? ज्या केरळमध्ये 1957 पासून कम्युनिस्टांचं राज्य येतं, कधी काँग्रेसचं राज्य येतं, इराच्या डाघारीचं लेफ्टचं राज्य येतं, कधी त्यांचं येतं, तिथे ईएम नाही का? आणि अगदी काल परवापर्यंत 1957 पासून ते 2021 पर्यंत त्या केरळमध्ये एकही जनसंघवादाचा खासदार किंवा आमदार किंवा खासदार झालेला नाही. हे भारतीय नागरिकांनी समजून घ्यायला नको का? हे तुम्ही आम्ही समजून घ्यायला नको का? असं का होत आहे? माझ्या माहितीप्रमाणे जे या देशातले प्रश्न आहेत
ते प्रश्न विषमतेमुळे निर्माण होत आहेत, चातुर्वर्ण्यामुळे निर्माण होत आहेत. आपल्यामध्ये सर्वश्रेष्ठ लोकशाहीमध्ये कोर्टच आहे, ते औरंगाबादचं कोर्ट असेल की हायकोर्ट असेल किंवा सुप्रीम कोर्ट असेल, या कोर्टामध्ये भांडणं कोणाची आहेत? हिंदूंची भांडणं आहेत, मुसलमानांची भांडणं आहेत, इतरांची भांडणं आहेत. मी एक ज्येष्ठ विधिज्ञ आहे, मी 1964 ला प्रॅक्टिस सुरू केलेली आहे. माझी माहिती अशी आहे कोर्टातली की स्त्रियांचे भांडणं कोर्टात असतात, नंबर एक. माझी दुसरी माहिती अशा प्रकारची आहे, निवडणूक असेल, पदाधिकारी असतील, त्यांची भांडणं असतात कोर्टात. बर, मग नंतर बोलूया आपण, चालेल ना? आफ्टर दिस सुभाष कुठे तुम्ही सांग ना मला, तुम्ही बंद करतो नंतर बोल. सूचना अशी आलेली आहे, चांगली सूचना आहे, मलाही ती सूचना आवडली, कारण घरून मी नाश्ता करून आलेलो नाही आणि मी थोडा हार्ट अटॅकचा पेशंट असल्यामुळे मलाही त्याची गरज भासलेली आहे. पण केव्हा तरी मरायचं असतं, काम करताना मरायचं हा माझा निर्धार आहे. म्हणून मी आपल्याला विनंती करतो, माझं भाषण इथे थांबवतो आणि नंतर बघूया, आपल्याला परवानगी दिली तर मी बोलेल. मला यानंतर लगेच भोजन आहे आणि फक्त भोजनाचा अवधी फक्त अर्धा तासाच असेल आणि जे जे डायबिटीस आहेत त्यांना आधी घेऊ द्या, त्यांना आधी घेऊ द्या आणि अर्ध्या तासात लगेच आपण इथं पुन्हा येणार आहोत.